नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे आज इथे आपण पोलीस भरतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत जी की तुम्हाला परीक्षेकरता नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग मी या ठिकाणी सुरुवात करते विभाग एक आहे सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत प्रकरण एक महाराष्ट्र भौगोलिक व संकीर्ण की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण हा जो घटक आहे त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारले गेले आहेत जे प्रामुख्याने प्राकृतिक रचना नदी प्रणाली पर्यटन स्थळे तीर्थक्षेत्रे लोकसंख्या साक्षरता या घटकांवरती संबंधित आहेत आणि विद्यार्थ्यांनी हेही लक्षात घ्यायचं आहे की त्यांनी ज्या जिल्ह्याचं फॉर्म त्या ठिकाणी भरला आहे पोलीस भरतीसाठी तर त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या काही प्राकृतिक रचना असतील प्रणाली असेल जलसिंचन प्रकल्प असतील पर्यटन तीर्थक्षेत्रे असतील त्याचा अभ्यास करताना मुलांनी त्या ठिकाणी ये अतिशय भर त्या ठिकाणी द्यायचा आहे त्याचबरोबर त्यांनी नकाशे घेऊन बसायच्यात ता अभ्यास करताना ते तुम्हाला अभ्यासाची रिव्हिजन करताना नक्कीच फायद्याच्या त्या ठिकाणी ठरतील चला तर मग मी या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वप्रथम आपण बघूया पहिला प्रश्न जळगाव जिल्ह्यातील सण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर हे किती आहे आणि हा जो प्रश्न आहे तो जळगाव जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारला गेलेला आहे त्या ठिकाणी त्याचे चार पर्याय दिले गेलेले आहेत नऊशे पंधरा नऊशे वीस नऊशे पंचवीस नऊशे तीस आपण जर बघितलं तर या ठिकाणी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर जे आहे ते आहे नऊशे पंचवीस आणि महाराष्ट्रात राज्याचे स्त्री पुरुष प्रमाण हे नऊशे एकोणतीस असं आहे अनुकूल स्त्री पुरुष प्रमाणाबाबत महाराष्ट्रात देशात बावीसवा क्रमांक लागतो तर याचं उत्तर आहे पर्याय तीन नऊशे पंचवीस या ठिकाणी आपण दुसरा प्रश्न बघूया ॲनाटॉमी म्हणजेच काय आहे तर त्याचा त्या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिला पर्याय असा आहे की सजीवांच्या बाह्य रचनेचा अभ्यास सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास विषाणूंचा अभ्यास पे सजीवांच्या पेशींचा अभ्यास तर याचं ठिकाणी जर आपण बघितला तर ॲनाटॉमी म्हणजेच काय तर जे सजीव आहेत त्यांच्या आंतररचनेचा जो अभ्यास आहे तो या ठिकाणी त्याचं उत्तर आहे पर्याय दोन तसंच आपण जर बघितलं तर सजीवांच्या बाह्य रचनेचा अभ्यास म्हणजे काय तर तो आहे रूपिकी विषाणूंचा अभ्यास म्हणजे काय तर तो आहे व्हायरॉलॉजी आणि पेशीशास्त्रांचा अभ्यास म्हणजेच सजीवांच्या पेशींचा अभ्यास होय पुढील प्रश्न बघूयात प्रश्न तीन जळगाव जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो पर्याय चार त्या ठिकाणी दिले गेले आहेत पासष्ट सेंटीमीटर ते सत्तर पंच्याऐंशी ते नव्वद सेंटीमीटर पंच्याहत्तर ते ऐंशी सेंटीमीटर पंच्याण्णव ते शंभर सेंटीमीटर तर जळगाव जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर ते आहे पंच्याहत्तर ते ऐंशी सेंटीमीटर याच्यामध्ये हा पाऊस पडतो आहे आणि उत्तर प्र महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये तापी जो खोरा आहे तिथे हा जिल्हा वसलेला आहे आणि जळगाव ही जे आहे ते केळीसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे तर हेही तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चार विश्वप्रसिद्ध साई मंदिर शिर्डी हे कोणत्या तालुक्यामध्ये येतं आणि हा जो प्रश्न आहे तो अहमदनगर जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारला गेला आहे तिथे चार पर्याय दिलेले आहेत शिर्डी राहता लोणी आणि कोपरगाव तर आपण जर बघितलं तर पर्याय दोन राहता हे जे आहे ते या ठिकाणी याचं उत्तर येईल राहता तालुक्यामध्ये शिर्डी हे जे ठिकाण आहे ते त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे तस ठिकाणी त्याचे चार पर्याय दिले गेले आहेत सोनही शेवगाव नेवासे आणि शनी शिंगणापूर त्याचं उत्तर येतं नेवासे नेवासे हे जे आहे ते विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर त्या तालुक्यामध्ये येतं तसेच संत ज्ञानेश्वर जे होते त्यांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी देखील नेवास या ठिकाणी थी लिहिली आहे पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सहा नाथप्रसंग संप्रदायातील काणीफाणा मणी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे हा प्रश्न अहमदनगर जिल्हा पोलीसवरती दोन हजार अठरामध्ये विचारला गेला आहे त्यासाठीचे चार, चार पर्याय खाली दिले आहेत पाथर्डी कर्जत श्रीगोंदा पारणेर तर याचं उत्तर येतं पाथर्डी पाथर्डी येथे मोहटादेवी हे तीर्थक्षेत्रसुद्धा पाथर्डी तालुक्यात आहे पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सात अहमदनगर जिल्हा कोणता परिक्षेत्रामध्ये येतो हा प्रश्न अहमदनगर जिल्हा पोलीस भरती अठरा याच्यामध्ये विचारला गेलेला आहे या ठिकाणी चार पर्याय आहेत जळगाव धुळे अहमदनगर आणि नाशिक याचं उत्तर जर बघितलं तर पर्याय चार नाशिक असं येतं आणि नाशिकमध्ये सर्वांनाच माहिती आहे की नाशिक हा जो विभाग आहे त्याच्यामध्ये सहा जिल्हे येतात सॉरी नाशिक आपल्याला माहिती आहे की सहा विभाग आहेत कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर तर पुढ प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठ क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रात राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे हा जो प्रश्न आहे तो अहमदनगर जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारला गेलेला आहे आणि जर आपण बघितलं तर तृतीय चतुर्थद्वितीय आणि प्रथम असे चार पर्याय त्या ठिकाणी दिलेत तर याचं उत्तर आहे प्रथम आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जो अहमदनगर जिल्हा आहे तो साखरेचा सा जिल्हा आणि साखरे उत्पादनामध्ये साखर कारखाना म्हणून तो ओळखला जातो साखर कारखान्याचा सा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नऊ अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे अहमदनगर जिल्हा पोलीस दोन हजार अठरामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे त्या ठिकाणी चार, चार पर्याय खाली दिले आहेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय दोन शिर्डी पुढील प्रश्न बघूयात प्रश्न दहा माढोक काय आहे हा प्रश्न अहमदनगर जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारला गेलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय एक पक्षी पुढील प्रश्न बघूयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं गाव कोणतं आहे अहमदनगर जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे याचं उत्तर येतं चौडी जे अहिल्याबाई होळकर होता त्यांचं जे पती होते मल्हारराव होळकर यांचा त्या पत्नी होता आणि जे मल्हारराव होळकर होते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांचं साम्राज्य त्या ठिकाणी चालवलं होतं पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारा सुरजागड लोहकाणे कोणता जिल्ह्यात येतं हा प्रश्न अहमदनगर जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारला गेलेला आहे या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर ते येतं गडचिरोली आणि गडचिरोलीमध्ये एटापल्ली तालुक्यामध्ये सुरजागड जो डोंगर आहे ते तो लोहकाणी संपन्न असा आहे आणि त्या ठिकाणी सुरजागड लोहखांड हो हा जो आहे तो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा समुद्री महामार्गाचा मार्ग काय आहे हा प्रश्न अहमदनगर जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारला गेला आहे त्याच्यासाठीचे चार पर्याय खाली दिले गेलेले आहेत त्याचं योग्य उत्तर आपण जर बघितलं तर ते येतं नागपूर ते मुंबई नागपूर ते मुंबई हे जे आहे ते तसं उत्तर येईल पुढील प्रश्न बघूयात महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत हा प्रश्न एस आर पी एफ दोन दोन हजार अठरा यामध्ये विचारला गेलेला आहे या प्रश्नाचं आपण उत्तर या प्रश्नाचं उत्तर येतो कोकण आणि कोकणामध्ये उल्हास ही सर्वाधिक लांबीची नदी आहे जिची लांबी आहे एकशे तीस किलोमीटर पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रात पर्यटनावर खालीलपैकी पर कोणत्या घटकांचा सर्वाधिक परिणाम आढळून आहे हा प्रश्न एस आर पी एफ दोन हजार अठरामध्ये मध्ये विचारला गेला त्याच्यासाठीचे चार पर्याय खाली दिले गेलेले आहेत त्याचं उत्तर आहे प्राकृतिक रचना पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सोळा ज्याच्यामध्ये चार विधानं दिली गेली आहेत आणि त्याच्यामध्ये योग्य विधान कोणतं आहे असं विचारलं गेलेलं आहे चला तर मग ती विधानं बघूया महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक राज्यास घडलेल्या आहेत महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या ना कोणत्या राज्याशी संलग्न आहेत महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांना सीमा ह्या चारही बाजूंनी महाराष्ट्राच्याच भूप्रदेशाने प्रदेशांनी आहेत यातून योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे हा प्रश्न एसआरपीएफ दोन हजार विचारला मध्ये विचारला गेलाय प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर अ ब आणि ड असे या प्रश्नाचं उत्तर येतं अ ब आणि ड तुम्ही जर बघाल तर महाराष्ट्रात पश्चिमेकडील सात जिल्ह्यांच्या सीमा या समुद्राला या ठिकाणी भरलेल्या आहेत पुढील प्रश्न बघूयात प्रश्न सतरा या जिल्ह्यात दरड दर्र सर्वाधिक दरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा असं म्हणलं जातं खाली चार पर्याय दिलेत गडचिरोली भंडारा ठाणे रायगड याचं उत्तर येतं आहे ठाणे ठाणे जो आहे तो, तो। या ठिकाणी धरणे असलेला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातोय पुढला प्रश्न बघूया प्रश्न अठरा संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे चार पर्याय आहेत याच्यातून योग्य पर्याय आपल्याला ओळखायचं याचं उत्तर येतं आहे अमरावती पुढील प्रश्न बघूयात प्रश्न एकोणीस झूम हा कशाचा प्रकार आहे त्या ठिकाणी खालील चार पर्याय दिले गेलेत झूम हा शेतीचा पर्याय आहे त्याचं उत्तर येतोय पुढील प्रश्न आहे विसावा नागपूर हे या उलौहू मार्गावरील महत्वाचे जंक्शन आहे आर पी एफ जिल्हा दोन हजार अठरामध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई आणि कोलकाता पुढील प्रश्न बघूयात एक विसावा उल्का जमिनीवर आपट्ट्यामुळे प्रचंड खंडे निर्माण होतात महाराष्ट्रातील राष्ट्रीय सरोवर त्याचं उत्तम उदाहरण आहे चार चार एस आर पी एफ सात दोन हजार अठरामध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे त्याच्यासाठीचं चार पर्याय त्या ठिकाणी दिले गेलेत त्याचं उत्तर आहे लोणार सरोवर हे जे आहे ते प्रमुख खारापाडाचं सरोवर आहे आणि तेच उल्कापासनाच्या जमिनीवर आपटण्यामुळे प्रचंड खड्डे निर्माण त्या ठिकाणी होत आहेत पुढील प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती जातीची किंवा झाडाची नाही आहे त्याच्या ठिकाणी चार पर्याय दिले गेले आहेत प्रताप क्रिकेट बॉल कालीपत्ती पिलीपत्ती हा जो प्रश्न आहे तो जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा त्याच्यामध्ये विचारला गेलेला आहे आणि या प्रश्नाचं जर उत्तर आपण बघितलं तर ते उत्तर असं आहे की प्रताप हे जो आहे त्याचं उत्तर आहे चिकू जे आहे त्याच्यामध्ये जीवनसत्व क हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं आणि चिकूच्या जर जाती आपण बघितलं तर आहेत क्रिकेट बॉल कालीपत्ती आणि पिलीपत्ती पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तेवीस नर्मदा नदीचा उगम हा कोठे होतोय ब्रह्मगिरी अमरकंटक भीमाशंकर आणि वडूज तर हा प्रश्न पो जिल्हा पोलीसवरती दोन हजार याच्यामध्ये विचारला गेला आहे आणि त्याचं उत्तर येत आहे अमरकंठक आणि हा जे अमरकंटक आहे ते विंद पर्वतातील सर्वात उंच ठिकाण आहे आणि ही जी नर्मदा नदी आहे नर्मदा नदीवर एक धरण बांधण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे सरदार सरोवर तर हे तुम्ही त्या परीक्षा दृष्टिकोनातून लक्ष ठेवा पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चोवीस नर्मदा नदी ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरद तयार करते हा प्रश्न बीड जिल्हा पोलीसवरती दोन हजार अठरामध्ये विचारला गेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर येत आहे नंदुरबार पुढील प्रश्न बघूयात चांदोली धरणाचं जलाशयाचं नाव काय आहे हा प्रश्न बीड जिल्हा पोलीसवरती दोन हजार अठराच्यामध्ये मध्ये विचारला गेलेला आहे आणि याचं उत्तर येत आहे वसंत सागर या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती एक पुस्तक दिसतं आहे जे पंधरा हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत विश्लेषण असं या पुस्तकाचं नाव आहे जे की मेगा भरतीसाठी सर्व सरळ सेवा स्पर्धा से परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असं आहे आणि हे पुस्तक याच्यामध्ये त्यांनी अंकगणिताचे पस्तीस घटक बुद्धिमत्तेचे पंचवीस घटक सामान्य ज्ञानाचे पंधरा घटक मराठी भाषेचे बावीस घटक व्यवस्थितरित्या विश्लेषण देऊन त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आणि या पुस्तकामध्ये त्यांनी जेवढे काही प्रश्नपत्रिका दोन हजार अठरा दोन हजार सतरा दोन हजार सोळा याच्यामध्ये झालेल्या आहेत त्याच्यात दीडशे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण या ठिकाणी सिद्धेश्वर हाडबेस सर यांनी त्या ठिकाणी दिले आहे आणि हे जे पुस्तक आहे ते भारती प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक आहे तर जे मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत पोलीस भरतीसाठी मेगा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारं हे पुस्तक त्या मुलांनी लवकरात लवकर विकत घ्यावं आणि याच्यातले जे काही प्रश्न आहेत ते तोंडपाठ करून टाकावेत ज्यांना पोलीस भरतीमध्ये पोलीसचं हे पद हवंच आहे त्यांनी तर हा पुस्तक जे आहे ते विकत लवकरात लवकर घ्या आणि तुमचा अभ्यास परिपूर्ण करा आपणास हा व्हिडिओ कसा वाटला जर तो आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा तुमचं जर काही सूचना असतील तर त्या मला कमेंट करा आपण जर ई स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करा बेलायकनवरती प्रेस करा जेणेकरून आमचे न्यू व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला भेटतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग